दिवाळीच्या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक अनेक खाजगी बसेसने आपल्या घरी दाखल होत असल्याने अनेक खाजगी बस चालक त्यांच्याकडून अवाच्या सव्वा तिकीट रक्कम वसूल करीत असतात अशाच बस चालकाविरुद्ध कारवाईची मागणी तीन नोव्हेंबरला शहर काँग्रेस कमिटीने केली होती आता यावर आरटीओ विभागाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन बस चालकाविरुद्ध धडक कारवाई केली नियमबाह्य पद्धतीने बॉडी बांधणी टपावरून माल वाहतूक करणे आदी दिसून आल्याने दोन बस चालकांकडून एक हजारांचा दंड वसूल करण्यात आला आता अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर ठेवण्यात आली आहे दिवाळीचा उत्सव म्हटला की सर्वत्र आनंदच आनंद असतो अशा दूरवर नोकरीला गेलेले नागरिक आपल्या घराकडे धाव घेत असतात कोणी रेल्वेने तर अनेक नागरिक राज्य परिवहन सह खाजगी बसेसने प्रवास करीत असतात मात्र याच दिवसात प्रवाशाची जास्त गर्दी होत असल्याने अनेक खासगी बस चालक अनेकांकडून सव्वा तिकीट वसूल करीत असतात या उत्सव दरम्यान अनेक चालक ओव्हरलोड प्रवाशी नेत असल्याने कारवाई करण्याची मागणी घेऊन शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी आयटीओ अधिकारी गीते यांना तीन नोव्हेंबरला निवेदन सादर केले होते आता याच मागणीवर आर टी ओ गीते यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले अशात आर टी ओ गीते यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पंधरा खासगी बसेसची तपासणी करण्यात आली या दोन खाजगी बसेसनी नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होताच खाजगी बस क्रमांक ए आर शून्य एक टी पाच शून्य शून्य पाच व बस क्रमांक ए आर दोन शून्य ए पाच तीन विरोधात धडक कारवाई करण्यात आली दोन्ही बसमध्ये नियमाबाह्य पद्धतीने बॉडी बांधनी टपावरून माल वाहतूक करणे असे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने दोन बस चालकाकडून एक लाख बावन्न हजाराचा दंड वसूल करण्यात आला भरारी पथकातील मोटर निरीक्षक प्रताप राऊत मोटर वाहन निरीक्षक गणेश वरुटे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सरकटे गावडे सागर ठोसर पवन ढोके अमोल बोरे यांनी धडक कारवाई केली आता अशा मोटर वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कळडी नजर राहणार आहे